कोपरगावातील तलाठी लाचलुचपत खात्याच्या सापळ्यातून पळाला. तालुक्यात चर्चेला उधाण. कोपरगाव तालुका प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे एका जागरूक नागरिकांनी आपल्या शासकीय कामाकरिता तलाठ्यांच्या वाढत्या मागणीला कंटाळून सदर तलाठ्या असल्याची जागा दाखवण्याकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तलाठ्यांच्या मागणीच्या रकमेपैकी काही रक्कम देण्याकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांची यंत्रणा देऊन जवळके येथे तलाठी कार्यालयात पाठवले. यावेळी तलाठ्यास अचानक आलेल्या भ्रमणध्वनीवरून त्यांनी आपल्या कार्यालयातील लॅपटॉप व रक्कम जागेवर ठेवून पळ काढला. यावेळी सदर तलाठी या कारवाईतून बालंबाल बचावला. सध्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील महसूल विभागातील कर्मचारी लाच घेण्यामध्ये अग्रेसर दिसून येते. याचे कारण कुंभारी येथील कार्यरत असलेला लाचखोर तलाठी सुनील साबणे व येसगाव येथे कार्यरत असलेली महिला तलाठी तसेच कोपरगाव तहसील कार्यालयातील जेलर रवींद्र देशमुख यांच्यावर झालेली लाचलुचपत विभागाने केलेली कारवाई तसेच नुकताच बचावलेला तलाठी. सध्या महसूल यंत्रणा ही विविध शासकीय कामात आघाडीवर आहे, मात्र काही लाचखोर कर्मचाऱ्यांमुळे कार्यालयाच्या प्रतिष्ठेला काळीमा फासत असल्याचे दिसून येत आहे. अशा या कर्मचाऱ्यावर महसूल अधिकारी कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. सदर घटनेतील तलाठी हा अजूनही गैरहजर असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. आरबीएम न्यूजसाठी प्रतिनिधी बिपिन गायकवाड.